क्रिसमस की छुट्टियों के चलते कोकण में पर्यटकों का तांता लगा हुआ है। कोकण को पर्यटनों के बीच अधिक पसंद किया जा रहा है, इसके चलते बड़ी संख्या में पर्यटक कोकण में प्रवेश कर चुके हैं। रत्नागिरी के गणपति पुले समुद्र तट पर पर्यटकों की भीड़ लगने लग गई है। पर्यटक कह रहे हैं कि गणपति पुले जैसे पर्यटन स्थल पर आकर मन को संतुष्टि मिलती है, वही पर्यटकों की संख्या बढ़ने से कारोबार भी बढ़ रहा है। अपने सर्वांना कल्पना आहे कि आजकाल आपण अतिशय तणावयुक्त आणि धकाधकीचं जीवन जगत असतो, अशा वेळी प्रत्येकाला निश्चितच विरंगुळाची एक आत्मशांतीची गरज असते आणि या आत्मशांतीसाठी मला वाटतं कोकण किनाऱ्यासारखं दुसरं कुठलं ठिकाण असूच शकत नाही। कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे, इथे खूप मोठा असा सागरी किनारा लाभलेला आहे आणि त्यातच दुग्धशर्करा योग म्हणजे गणपतीपुळे या स्थानी श्री गणेशाचं एक भव्य मंदिर आहे जे अगदी जगतविख्यात आहे। तर अशा ठिकाणी येणं निश्चितच मनाला एक दिलासा देणारं, आत्मशांती देणारं, आपल्या नेहमीच्या तणावपूर्ण आयुष्यापासून आपल्याला थोडंसं विरंगुळा व मनशांती प्रदान करणारं असं ठरतं, त्यामुळे इथे भेट देणं निश्चितच संतोषदायी आहे, आनंददायी आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी जरूर भेट द्यावी असं मी आवाहन करेन। एनबीसी न्यूज के लिए रत्नागिरी से संवाददाता की रिपोर्ट।